बालमित्रांनो, आज आपण पेपर क्राफ्ट मध्ये कागदाचा पक्षी बनवायला शिकणार आहोत, म्हणजे पेपर बर्ड। तर आपण पाहूया तो कसा बनवायचा। प्रथम आपण एक चौकोनी स्क्वेअर कागद घेऊयात आणि तो स्क्वेअर बनवण्यासाठी हा प्रथम आपण हा कापून घेऊयात। त्याच्यानंतर हा आपला स्क्वेअर पेपर तयार होईल। नंतर हा फोल्ड असा करून घ्यावा। हा फोल्ड झाल्यानंतर हा ओपन करावा आणि नंतर यामध्ये आलेल्या रेषेवर येथून हा फोल्ड असा करून घ्यावा आणि सेम दुसराही फोल्ड आपण असा करावा। त्याच्यानंतर हे केलेले फोल्ड हा ओपन भाग आपण इथून असा दुमडून घ्यावा आणि इकडूनही सेम हा भाग दुमडून घ्यावा। त्याच्यानंतर हे असे दिसेल। हे असे दिसल्यानंतर हा फोल्ड हा मधून हा फोल्ड करून घ्यावा, म्हणजे हे असे दिसेल। आता त्याच्यानंतर आपण त्या पक्ष्याची चोच बघणार आहोत। तर इथून बोट घाल असे हे बोट इथून हे करून या पक्ष्याची बोटची आपण ही चोच करून घेतली। हे झाल्या बोट्स तयार। हा बोट त्याला आपण आता डोळे काढून घेऊयात। दोन्ही साईडने त्याला असे डोळे काढून घ्यावे। मुलांनो, तुम्ही हा पक्षी कसा बनवता हे बघून बनवून बघा आणि तुम्हाला आवडतो का बघा। हा पक्षी झाला आपला तयार। हा उभा राहतो का आपण ते पाहूयात। पेपरचा पक्षी उभा राहतो का नाही हे आपण पाहतोय, पण हा उभा राहत नाहीये। तर हा पक्षी असा बनवून बघा। धन्यवाद।